या फूडस्टॉल चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे रिस्पेक्ट आहे ॲक्च्युली काय नाही या या फिल्मचं कास्टिंग आधी खूप वेगळं होतं म्हणजे तू चक्राहून जाशील मुक्ता बर्वे आणि आशाताई भोसले तर मी मराठीतील थी काही अभिनेत्रींना विचारलं पण मग त्यांना अप्रोच केल्यानंतर मला असं जाणवलं की अरे त्यांना भूमिकेपेक्षा मी दिसते कशी याच्यावर त्यांचा जास्त कल होता नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय मराठी मंडळी सामान्य गृहिणीच्या संघर्षाचा प्रवास हवा हवाई सोबत आहेत महेश टिळेकर जे दिग्दर्शक निर्माते लेखक अशा विविध भूमिका कायम पार पाडत असतात आणि हा नवा सिनेमा ते घेऊन आलेत महेशजी कसे आहात तुम्ही काळजी घेत ना हो म्हणजे काय तू कसे मस्त आणि तुम्हाला भेटून छान वाटते कारण विविध उपक्रम राबवता तुम्ही आणि बऱ्याच गोष्टी होत असतात आणि आता हवा हवाई चित्रपट ज्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे ट्रेलर आला पोस्टर बघितलं त्यामुळे उत्कंठा वाढली की कशा पद्धतीचा असेल हा चित्रपट त्यासाठी कुठून सुचली ही संकल्पना कारण एक सामान्य गृहिणी जेव्हा एखादी मालिका जरी ते तिला कनेक्ट होतं की एका महिलेचा प्रवास पण हा चित्रपट मला वाटतं तुम्ही काही व्हिडिओज दाखवले आणि काही गृहिणी ज्या व्यवसाय करतायत आणि त्यांच्याही प्रतिक्रिया आम्हाला दाखवल्या त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तुम्हाला खरं तर ना या फूडस्टॉल चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे रिस्पेक्ट आहे कारण का आपण बरेचदा आजूबाजूला बघत असतो अशा खूप महिला सकाळी नाश्त्याचे पदार्थ विकत असतात दुपारी रात्री जेवणाचे पदार्थ विकत असतात कित्येकदा काही लोक तिथे जाऊन ते पैसे देतात खातात वगैरे आणि आपल्या वाटतं ठीक आहे आपण पैसे दिले खाल्लं पण मला वाटतं एवढं करून आपल्याला त्यांच्या मागचं जे काही त्यांची मेहनत आहे ती आपण कोणीच दखल घेत नाही कारण <laughs> का त्या ते बाईला पहाटे चार पाचला उठून थे थे <laughs> थी थी थे थे ला ते नाश्त्याचे पदार्थ सगळे बनवावे लागतात मग ते करून ती तिथं उन्हा पावसामध्ये येते आणि ते आपल्याला देते ज्या दुपारी जेवण करणाऱ्या बायका आहेत त्या कुठून लांबून लांबून येऊन तिथं बसलेलं असतात टेबल मांडून ऊन <laughs> वारा पावसात त्यांना किती स्ट्रगल आहे आणि मला वाटतं कुठेतरी एक ॲज अ फिल्म मेकर ॲज अ डिरेक्टर मला वाटत होतं की मला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे तो कुठेतरी मला मांडायचा होता आणि म्हणून मग मी या फिल्मच्या माध्यमातून तो सगळा uh, प्रयत्न केला आणि त्यांना या ज्या फूडस्टॉल चालवणाऱ्या uh, महिला आहेत भगिनी आहेत ज्या गृहिणी आहेत त्यांना कुठेतरी सन्मान मिळावा असं मला वाटत होतं म्हणून मी तर हवा हवाई सिनेमा केला आणि मला खात्री आहे की हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटेल की अशा महिलांना अशा आपल्या माता भगिनींना आपण एक रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि सात ऑक्टोबर जी आमच्या हवावाई सिनेमाची रिलीज डेट आहे तो सात ऑक्टोबर मला वाटतं अशा फूडस्टॉल चालवणाऱ्या महिलांसाठी एक सन्मान दिवस असावा सुप पण या चित्रपटाच्या निमित्तानं मल्याळम अभिनेत्रीला समोर आणणं कारण तिचा पहिलाच मराठी चित्रपट आहे ती संकल्पना कुठून का मला सुचली ॲक्च्युली काय नाही या या फिल्मचं कास्टिंग आधी खूप वेगळं होतं म्हणजे तू चक्राहून जाशील मुक्ता परवे आणि आशाताई भोसले आशाताई भोसले पहिल्यांदा ॲक्टिंग करणार होत्या मराठी फिल्ममध्ये आणि आमचं सगळं प्लॅनिंग झालेलं पण कोविड संकटामुळं ते खूप पु पुढे पुढे आमचं शेड्यूल गेलं आणि वयामुळं आशाताईंना घराच्या बाहेर पडणं आणि या त्या सिच्युएशनमध्ये शूट करणं अशक्यच होतं मग वर्षाताईंना मी विचारलं वर्षाताईंनी नाईन्टीन नाईंटी एटपासून माझ्या बरोबर कामं केलेली आहेत आणि माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या आपण म्हणतो ना गोष्टींच्या ले त्या साक्षीदार आहेत hmm. त्यांनी माझं काम जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मग मी त्यांना विचारलं अभिनेत्री म मुक्ता तर होतीच आणि मुक्तानी खूप मेहनत घेतली होती आमचं वर्कशॉप झालं होतं प्रत्येक बाबतीमध्ये मग कॉस्ट्यूम पण मी मी मिच केलेलं होते या फिल्मच्या माझ्या आधीच्या वनरूम किचन सिनेमाचे पण मीच केले होते कॉस्ट्यूम hmm. तर तिनं इतकं मेहनत घेतली आणि नंतर आमचं पुढे पुढे गेलं आणि त्याच्यानंतर फायनल डेट्स ठरली आणि मुक्ताला कोविड झाला mm. त्यामुळं परत आमच्या तारखा पुढे गेला आणि त्याच्यानंतर काय झालं मुक्ताची सिरियल सुरू होणार होती mm. तिची आधीची कमिटमेंट असल्यामुळं मग आम्हाला अशक्यच झालं तिच्याबरोबर काम करणं mm. मग कुणाला तर मी मराठीतील काही अभिनेत्रींना विचारलं पण मग त्यांना अप्रोच केल्यानंतर मला असं जाणवलं की अरे त्यांना भूमिकेपेक्षा मी दिसते कशी याच्यावर त्यांचा जास्त कल होता म्हणजे ग्लॅमर आणि त्या कोशामध्येच त्या अडकलेल्या मला दिसल्या मग एखादी एक ॲक्टरेस चांगली काय बघते की अरे ही भूमिका चांगली ना मी त्याच्यावर तुटून पडते म्हणजे आर्टिस्ट नेहमी भूमिकेचा भुकेलेला असला पाहिजे पण या काही जणींनी मग मी बघितलं की आणि मला ते ग्लॅमर आणि हे नको आहे माझी हिरोईन जशी माझ्या कथेची नाही काय ना तशीच ती मला दि दिसणारी हवी आहे कारण काय त्यांचा पहिला प्रश्न असतो मग मेकअप म्हण कोण आहे हे अरे तुम्हीची भूमिका काय आहे ते कॅरेक्टर काय त्या आधी वाचा ना मग त्याला मेकअपची याची कितपत गरज आहे काय कॉ कॉस्ट्यूम आहे तो बघा ना मग डिझायनर कोण आहे कॉस्ट्यूम वगैरे mm. मी सरळ सांगितलं कॉस्ट्यूम मी करणार आहे माझ्या वनरूम किचन सिनेमाचे पण मी केले होते मला माझ्या कॅरेक्टर फिल्म्स जसं माझ्या डोक्यात अपेक्षित तसंच ते दिसायला हवेत mm -hmm. नाही तर मग ती नायिका दाखवायची मिडल क्लास आणि ती अशा फॅन्सी साड्या घालून वावरते वगैरे ते मला कुठे पटणारं नाही आहे रियालिस्टिक सिनेमाच वाटायला पाहिजे जसं माझा आधीचा वनरूम किचन होता मग हे असं झाल्यानंतर असं वाटलं की मग या अभिनं काय त्या भूमिकेची खोली कळत नाही आहे मग दुसरे एक अभिनेत्री म्हणाली की नाही मग त्याच्यामध्ये आता तिला दोन मुलं दाखवलीत ना hmm. मग ती मुलं नका दाखवू तुम्ही मग मी करेन मग तर माझ्या आर्टिस्टसाठी मी कथा चेंज नाही करणार मी आर्टिस्ट चेंज करेन hmm. मग त्या दरम्यान मी हिचं फिल्म पाहिलीच होती निमिषाची मग मी, मी तिला कॉन्टॅक्ट केला के तिला जाऊन भेटलो आणि तिची काकू माझ्या मराठी तारखा या कार्यक्रमाची खूप मोठी फॅन आहे ज्या मुंबईत असतात मग मा तिनं मला सांगितलं सर सा तुम्ही माझ्या काकूशी बोलात त्यांना खूप आनंद होईल की मी तुम्हाला भेटेल मग मी ति त्यांच्या काकूशी बोललो आणि तिला माझ्या फिल्मबद्दल तर माहीतच होतं वंडरूम किचन तिनं बघितली होती फिल्म त्यामुळं तिला ही कथा आवडली आणि लगेच आमचं डन झालं तारखा जमल्या आणि शूट सुरू केलं त्याच्या आधी ती आली इथे तिनं वर्कशॉप केलं मराठी तिचा प्रत्येक वाक्य तो उच्चार डायलॉगचा कसा करायचा याची तिनं अक्षरशः मेहनत घेतली म्हणजे जीव ओतून तिनं काम केलं आणि बरेच जणांना वाटतं की अरे मग मा तुम्ही मल्याळम कसे तर ती मल्याळम नाही आहे शी बॉर्न अँड बॉटअप इन मुंबई सो ती महाराष्ट्रीयन आहे मी तर म्हणेन आणि मला अभिमान माझ्या सिनेमामध्ये महाराष्ट्र अभिनेत्रीनीच काम केलंय ना इतक्या वर्षानंतर तुम्ही काहीतरी घेऊन येत आहे कारण मराठी आणि विविध उपक्रम तुम्ही करतात पण चित्रपट घेऊन येणं म्हणजे किती काळ या चित्रपटावर काम सुरू माझं जवळजवळ चार पाच वर्ष काम कथा तर आधीच डोक्यामध्ये होती माझ्या पण चार पाच वर्ष काम चालू होतं कारण का मी आधी मी काही ज्या कार्पोरेट कंपन्या आलेल्या आहेत आता फिल्ममध्ये प्रोड्यूस करतात त्यांना अप्रोच झालं पण त्यांना काय हा सब्जेक्टच आवडला नाही म्हणजे मला आश्चर्य वाटतंय त्यांना कमर्शियल ग्लॅमर ऍक्टर्स घेऊन ग्लॅमर ॲक्टर्स घ्या नावाले ॲक्टर्स तुम्ही घ्या त्या कथेची गरज असेल तर पण ह्या फिल्मचं मी एवढं त्यांना हे करूनही कोणाला हे वाटलं नाही की काय त्यांना त्यात कमर्शियल पाहिजे होतं मला काही कळलंच नाही पण आता जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांना कळेल या व्यतिरिक्त अनेक कलाकार तुम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आणले ती भट्टी छान जुळली आहे म्हणजे आम्ही समीर चौगुलेला बघू शकतोय सिद्धार्थ जाधव दिसतोय बरेच जण आहेत अतुल तोडणकर आहे किशोरी गोडबोले आहे प्राजक्ता ताणमकर आहे संजीवनी जाधव आहे पूजा नायक आहे सीमा घोगळे आहे विपिन सुर्वे आहे अंकित मोहन आहे वर्षात इतर आहेतच नि, निमिषा आहेत म्हणजे किती जणांची नावं सांगू आणि सिद्धार्थ गौरव आहे समीर आहे आणि या सगळ्यांनी केवळ माझ्या एका प्रेमाखातर हे केलं आणि या हे आर्टिस्ट खरे आर्टिस्ट का आणि भूमिकेची लांबी रुंदी विचारले नाही मी त्यांना सांगितलं ही भूमिका आहे ही कथा आहे या कथेचा तुम्ही हा भाग आहात डन तोच खरा आर्टिस्ट की माझी भूमिका किती मोठी आहे किती काळ मी पडद्यावर दिसणार ना। ते नाही तो त्या कॅरेक्टरमध्ये फिट झाला तो करतो ते महत्त्वाचं आणि ते ह्या सगळ्यांनी प्रामाणिकपणे केलं इवन मी आ, आ, दोन गाणी लिहिली होती या फिल्मची एक आशाताई भोसलेनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी गायला आहे आणि एक गाणं उर्मिला धनगरनी गायलं आहे मर्दानी गाणं ते आता खूप हिट होत आहे आणि खरंच परमेश्वराची कृपा की, की परमेश्वराने इतकी छान गाणी म्हणजे मी स्वतः लिहिली म्हणून म्हणत नाही तर त्या गाण्याला एवढे व्ह्यूज आलेत म्हणून मी सांगतो आहे की इतकी चांगले सहज सोपे शब्द माझ्या का हातून लिहून घेतले आणि त्याला असं गाणारे चांगले दोन मोठे गायक मला मिळाले आणि ते गाण्यांनाही खूप चांगला प्रतिसाद या सगळ्या गोष्टी पण तुम्ही चित्रपट तुमच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त सोशल मीडियावर तुम्ही खूप चर्चेत असतात आणि म्हणजे तुमची पोस्ट असेल काय <laughs> असेल बऱ्याच गोष्टींची चर्चा असते पण सध्या तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या याच चित्रपटाचं वेगळ्या चित्र पद्धतीने प्रमोशन करताय कारण ज्या गृहिणी आहेत ज्या व्यवसाय करतायत घर सांभाळतायत त्यांचा व्यवसाय सांभाळतात तर तिथे विविध स्टॉलला तुम्ही भेट देत आहे आणि ते सगळं छान तर त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांना कसं वाटतं की त्यांच्यावर आधारित एक चित्रपट त्यांना खूप आनंद होतोय आ, एक तर माझा वनरूम किचन सिनेमा सगळ्यांनीच बघितलेला आहे आणि जेव्हा त्यांना कळतं मी महेश टेकर त्यांच्या स्टॉलवर आलो इतकं त्यांनी मला प्रेमाने खायला घातलेलं आहे ना म्हणजे माझं जे मी इतकं डाएट वगैरे पाळतो ते सगळं माझं डाएट तृप्त झालं आहे म्हणजे इतकं पदार्थ म्हणजे प्रत्येकीने आणि जेव्हा या या सिनेमाचा एक शो मी त्या महिलांसाठी अरेंज केला होता आणि तो बघितल्यानंतर त्या इतक्या म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं प्रत्येकजण मला सांगायला लागले की जे आम्ही जे जगतोय ते तुम्ही पडद्यावर दाखवलं आहे इतकं मलाही भरून आलं की मी काय असं आयुष्यात मोठं केलं नाही आहे पण कुठेतरी त्यांचा सब्जेक्ट त्यांची व्यथा जो त्यांचा स्ट्रगल संघर्ष मी माझ्या या कथेतून सिनेमातून मांडलेला आहे आणि प्रेरणा मला तुला सांगायला खूप अभिमान वाटतो की भारतातील ही पहिली फिल्म आहे जी फूडस्टॉल चालवणाऱ्या महिलांवर आलेली आहे आत्तापर्यंत कुणीच या विषयाला हात घातला नव्हता नक्कीच हा विषय वेगळा आहे आणि तसाच हा चित्रपट असेल आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला मिळू दे या शुभेच्छा तुम्हाला सर थँक्यू प्रयत्न थँक्यू प्रयत्न खूप बरं वाटतं तुझ्याशी बोलून धन्यवाद सर धन्यवाद